शांत झोप येण्यासाठी हे नऊ नियम पाळा शांत झोप येईल जी निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असते उपलब्ध असलेल्या झोपेच्या गोळ्या झोप लवकर आणतात परंतु ही झोप नैसर्गिक झोपेसारखी नसते आपली स्मृती एकाग्रता कलात्मकता वाढवणारे जे नैसर्गिक झोपेचे फायदे आहेत तेही झोप पूर्णत देऊ शकत नाहीत चांगली झोप येण्यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी पहिला आहे झोपेच्या वेळेत फारसा बदल करू नका कधी उठायचे यासाठी गजर लावण्याऐवजी कधी झोपायला जायचं यासाठी गजर लावा आणि ती वेळही पाळा मंडळी नियम क्रमांक दोन नियमित व्यायाम करा पण झोपेच्या आधी दोन तीन तास नको मंडळी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे नंबर तीन कॉफी चहा चॉकलेट दुपारनंतर नकोच नंतरचा नियम आहे दारू आणि तत्सम पदार्थ आपण टाळले पाहिजेत नियम रात्री उशिरा खूप जड जेवण करू नका झोपायची खोली शांत पुरेशी थंड आणि अंधारी असावी बिछाना आणि उशी आरामदायी असावी कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण तेथे नसावे झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा हा नियम कोणी पाळायचा आहे ज्यांना झोप लवकर येत नाही त्यांनी नंतर खोलीतल्या घड्याळाचे तोंड तुमच्याकडे नसावे झोप आली नाही तर आपण सारखे त्याकडे पाहतो आणि मग अरे बापरे इतके वाजले अजून आपल्याला झोप येत नाही या तानानं येणारी झोप येत नाही आणि त्यामुळं निद्रानाश असेल झोपमोड असेल या समस्या उद्भवतात दिवसाचा प्रकाश ही झोपेची नियमन करणारी महत्वाची गोष्ट आहे रोज अर्धा तास तरी स्वच्छ सूर्यप्रकाशात वावरा खास करून शहरी लोकांसाठी हे अत्यंत महत्वाचा नियम आहे दिवसभर आपण घरात राब राब राबतो काम करतो परंतु स्वच्छ सूर्यप्रकाश याच्यामध्ये आपण जात नाही रात्री आठ नंतर सर्वच घरातले दिवे मंद ठेवा किंवा बंद करा सगळे स्क्रीन्स नाईट मोडवर ठेवा टी व्ही मोबाईल लॅपटॉप कोणतीही स्क्रीन नको बिछाण्यावर पडल्यावर झोप आली नाही तर तिची वाट पाहत पडून राहू नका अशा वेळी मोठा दिवा लावून काही वाचूही नका ताण घालवण्यासाठी मंद संगीत ऐकणे सर्वात चांगले म्हणजे हे काय होते नियम अत्यंत महत्वाचे जे नियम पाळल्यानंतर तुम्हाला शांत झोप येईल झोपेचा जो आनंद आहे तो तुम्हाला घेता येईल आणि झोप पुरेशी न झाल्याने किंवा झोपमोड झाल्यानं ना। निद्रानाश आदी समस्यांमुळं तुमचं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं आणि म्हणूनच हे नियम पाळा आणि आनंददायी जीवन जगा धन्यवाद